पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. एमएससीआयटीच्या पनवेलमधील अध्ययन केंद्राच्या वतीने बुधवारी विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भात घे भरारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याला चालना देण्यासाठी एमएससीआयटीच्या अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित घे भरारी या विशेष कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमात आयोजक म्हणून ब्राईट कॉम्प्युटर्स पनवेल, डेटाकॉम टेक्नॉलॉजीज पनवेल, सिस्टीम इन्फोटेक कळंबोली, वेबटेप कॉम्प्युटर्स खांदा कॉलनी, एमएससीआयटी एज्युकेशन पनवेल, श्री कॉम्प्युटर्स कामोठे, आकाश कॉम्प्युटर एज्युकेशन कामोठे, मास्टर इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तळोजा, शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नवीन पनवेल यांचा सहभाग होता. या कार्यक्रमास मराठी चित्रपट टाइमपास फेम अभिनेता जयेश चव्हाण, संजयन म्हात्रे, एमकेसीएलचे कोकण समन्वयक व कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक जयंत भगत, एमकेसीएलचे नटराज कटक धोंड, कौसुक कुलकर्णी, हितेश जोशी, मेधा गाडगीळ आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या जीवनातील काही प्रसंग त्यांच्यासमोर मांडले. तसेच जागतिक मुक्त बाजारपेठ संकल्पनेमुळे गेल्या दशकात करिअर नियोजनाला अनन्यसाधारण महत्व आल्याचेही ते म्हणाले. आपले जे काही मार्गदर्शक आहेत, आपले जे काही सहकारी आहेत, आपले परिवारातली सारी मंडळी आहेत, ही सगळी निश्चितपणाने आपल्या पाठीशी उभी राहत असतात आणि म्हणून या सगळ्यांच्या शुभेच्छा, या सगळ्यांच्या या सहकार्याच्या आधारावरती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज वेगवेगळ्या रूपानं अनेक संधी आपल्या पुढे आव्हानांच्या रूपाने येत आहेत. या आव्हानांना संधी समजून आम्ही ज्या वेळेला त्याचा स्वीकार करू, त्यांना भिडू आणि कुठेतरी चार पावलं मागे यावं लागेल, पुन्हा आठ पावलं पुढे जाऊ, ही तयारी ठेवून जेव्हा आपण आपल्यापैकी प्रत्येक जण हे आव्हान स्वीकारेल तेव्हा मला वाटतं की निश्चितपणाने आपली ही भरारी ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरू शकते. आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून मला आपल्या पुढे येऊन आपल्याला शुभेच्छा देण्याची संधी आमच्या सगळ्या आयोजक सहकार्याने दिली, मी त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या कारकिर्दीमध्ये मनापासून शुभेच्छा देतो. अभिनेता जयेश चव्हाण यांनी आपले करिअर कसे घडले याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला काय करायचं आहे, हे तुमचं ध्येय पहिले निश्चित करा. तुमचे पालक काय सांगतायत किंवा तुमचे मित्र, जे तुमचा मित्र इथे जातोय म्हणून तुम्ही सुद्धा तिथे जाताय असं नका करू. तुम्हाला स्वतःला काय वाटतं आणि तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये रस आहे, तुम्हाला ते काम करताना आनंद वाटणार आहे, तरच त्या गोष्टी करा. कारण 10वी आणि 12वीचा निकालच तुमचं आयुष्य घडवत नसतो. तसं उदाहरण घ्यायचं झालं तर सैराटचे डिरेक्टर नागराज मंजुळे तुम्हाला सर्वांना माहिती असते, तर ते 10वीला फेल झाले होते. जर ते 10वीला फेल झाले होते तर ते खचले असते, तर ते आज या मोठ्या स्तरावर नसते. त्यांनी स्वतःचं ध्येय आणि त्यांचं जे काही आहे ते ठरवलं होतं अगोदरच की मला फिल्म मेकर बनायचं आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल त्यांनी ती केली. हास्य कलाकार संजीवन म्हात्रे यांनी शिस्त, ध्येय सिद्धांत, सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचे नियोजन, समर्पण, संपर्क आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तीन फंडे सांगतो. एक, फर्स्ट युअर फिजिक. जर आपल्याला भरारी घ्यायची आणि हायर स्टडीजला जायचं आहे, ज्यांना हायर स्टडीजला जायचं आहे त्यांच्यासाठी, वन, थिंक अबाउट युअर बॉडी. की जी 12-12 तास, 16-16 तास, 18-18 तास काम केलं पाहिजे. तुम्हाला जर प्राईम मिनिस्टर बनवलं तर 18 तास काम, बोलायचं, सभा घ्यायचं, धावायचं, पळायचं, खाऊ नये, प्रत्येक गोष्ट सेटवर जा. प्रत्येक क्षेत्रात हार्डवर्क आहे, असं कुठलं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये हार्डवर्क नाही. आपल्याला क्रिकेटर्स वाटतात की त्यांना क्रोड्स ऑफ रुपीज मिळतात, बट लुक ॲट देअर लाईफ. आपल्याला वाटतात की फिल्म स्टार खूप पैसे घेतात, बट लुक ॲट देअर डेडिकेशन अँड लाईफ. लुक ॲट द प्रॉब्लेम्स विथ देअर लाईफ. व्हेरी टफ. तुम्हाला जर मोठं व्हायचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा टफ व्हा, टफ. सादर आहे स्टाइलिश ऑफिस वेअर. एक वर्षाच्या गॅरंटी सह टायझर शर्ट्स, ट्राउजर्स, जीन्स, टी शर्ट्स, टायझर